नमस्कार। स्टैंडर्ड 10 मैथमेटिक्स पार्ट 1 अलजेब्रा सेकंड चैप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन वर्ग समीकरणे हा चैप्टर आपला चालू आहे। त्यामध्ये प्रैक्टिस सेट 2.5 मधील काही उदाहरणे आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहेत, त्यापैकी आणखी राहिलेली उदाहरणे आज आपण पाहणार आहोत। म्हणून प्रैक्टिस सेट 2.5 प्रैक्टिस सेट 2.5 क्वेश्चन नंबर 5। सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देयर प्रोडक्ट, फाइंड के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेयर माइनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0। फिफ्थ क्वेश्चन है, स्टार है, त्याला तारांकित प्रश्न है, म्हणजे आव्हानात्मक प्रश्नामध्ये याचा समावेश केलेला आहे। पाहू आपण, दिले काय कंडिशन दिली, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशनचे जे रूट्स असतात त्याची बेरीज ही कशी असते, डबल देअर प्रोडक्ट, त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट असते। मग क्वाड्रेटिक इक्वेशन चे रूट्स कोणते असतात, अल्फा आणि बीटा। बघू आपण या ठिकाणी, बघा एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इक्वल टू 0 इज द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, हे दिलेले इक्वेशन आहे। हेच आपण असे लिहू, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस हा के प्लस 3 हा सगळा कॉन्स्टंट आहे, थर्ड टर्म आहे, स्थिर पद आहे, विच इज इक्वल टू 0। याच्यामध्ये आपण काय करू, कंपेअर द गिवन इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, याच्याशी त्याला कंपेअर करायचंय, त्याची तुलना करा, मग तुम्हाला ए बी सी च्या व्हॅल्यू मिळतील। ए इज इक्वल टू, बोला एक्स स्क्वेअर चा कोएफिशियंट 1, बी इज इक्वल टू एक्स चा कोएफिशियंट मायनस 4k, सी इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म के प्लस 3। बरोबर आहे, ए बी आणि सी च्या व्हॅल्यू काढल्या। आता आम्हाला या ठिकाणी काय करू, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढू, कारण इथे म्हटलंय सम ऑफ द रूट्स, रूट्स कोणते असतात, अल्फा आणि बीटा, तर त्यांची बेरीज करू इथं। एक्स प्लस बीटा, आपला फॉर्म्युला माहिती आहे, मायनस बी अपॉन ए, बी ची व्हॅल्यू आत्ताच काढली मायनस 4k, पहिला फॉर्म्युल्यातला मायनस बाहेर लिहा आणि ब्रॅकेट मध्ये बी ची व्हॅल्यू परत मायनस 4k दिल्या, अपॉन ए, ए इज हियर 1, मायनस इंटू मायनस प्लस 4k, हे आली अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली। बरोबर, पुढे आता आपण अल्फा इंटू बीटा यांचं मल्टिप्लिकेशन, अल्फा आणि बीटाचं मल्टिप्लिकेशन, त्याचाही फॉर्म्युला माहिती आहे, सी अपॉन ए, बरोबर आहे, इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ सी काय, के प्लस 3 अपॉन ए ची व्हॅल्यू 1, विच इज इक्वल टू के प्लस 3, म्हणजे अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट्स काढली आपण 4k आहे, अँड प्रॉडक्ट ऑफ रूट म्हणजे त्यांचा गुणाकार काढलाय के प्लस 3। पण आम्हाला इथे काय सांगितलंय, सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा हे काय असतं, इज डबल देअर प्रॉडक्ट, इज डबल देअर प्रॉडक्ट, म्हणजे हा जो प्रॉडक्ट आहे ह्या प्रॉडक्टच्या डबल असतं, इथे सांगितले त्याप्रमाणे आपण घेऊ, बट अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू डबल म्हणलंय म्हणून 2 इन टू प्रॉडक्ट ऑफ रूट्स, प्रॉडक्ट म्हणजे ए अल्फा आणि बीटा यांचा गुणाकार, हे दिलंय आपल्याला इथं पहिलंच आपलं सेंटेन्स या ठिकाणी वाक्य आहे आपल्या प्रश्नातलं।
हे वैल्यू ठेवू मग अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाच्या. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय? 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू के प्लस 3. कसं लिहिणार हे? 4k इज इक्वल 2k प्लस 2 इंटू 3 6. म्हणून 4k हा प्लस 2 त्या साईडला गेला, मायनस 2k इज इक्वल टू 6. देअरफोर 4k मायनस 2k 2k इज इक्वल टू 6 डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. म्हणून k इज इक्वल टू 3. तुम्हाला विचारलं काय होतं? फाइंड के, फाइंड के, के ची व्हॅल्यू विचारली होती. ती किती आली? 3 आली. समजते? पण दिलेलं इक्वेशन आहे, ते इक्वेशन आपण कंपेअर केलं विथ जनरल इक्वेशन, त्याच्यावर ए बी सी च्या व्हॅल्यू काढल्या, त्यानंतर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढली, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढली. जी कंडिशन आपल्याला दिली तर सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, त्याचा वापर करून लिहिलेलं, आणि त्याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यूज ठेवल्या, सोडवत गेलं. बरोबर आहे? नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 6. स्टार, हा पण स्टार तारांकित प्रश्न आहे. अल्फा बीटा आर रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनचे अल्फा आणि बीटा हे काय आहेत? रूट्स आहेत. तर तुम्हाला विचारलंय फाइंड अल्फा स्क्वेअर बीटाची व्हॅल्यू काढायची आहे आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काढायची. पण आपण गिवन इक्वेशन काय आपलं वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0 इज द गिवन इक्वेशन. बरोबर? मग याच्यावरून आपण काय करू? कम्पेअर इक्वेशन विथ जनरल फॉर्म, आपला स्टँडर्ड फॉर्म बरोबर त्याला काय करायचे? कम्पेअर. सांगा मग ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू मायनस 2, सी ची व्हॅल्यू मायनस 7. ह्या व्हॅल्यूज काढल्या, त्यानंतर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढू. आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय असते, फॉर्म्युला काय? मायनस बी अपॉन ए. बरोबर? म्हणून या ठिकाणी बी काय आहे? मायनस साईन. तसंच बी ची व्हॅल्यू मायनस 2, म्हणून इन ब्रॅकेट मायनस अपॉन ए इज 1. मायनस इंटू मायनस प्लस 2, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. आता आपण अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढू. त्याचाही फॉर्म्युला माहिती आहे, सी अपॉन ए. सी ची व्हॅल्यू मायनस 7 अपॉन ए ची व्हॅल्यू 1. मायनस 7 अपॉन 1 इज मायनस 7. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढली, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढली. पण आम्हाला विचारलंय काय? याची व्हॅल्यू विचारली. हा म्हणजे काय असतो? याची व्हॅल्यू कशी काढायची? त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, ब्रॅकेट स्क्वेअर म्हणतो, इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा. त्याचा वापर करून याची व्हॅल्यू काढायची आहे. पण हे बरोबर अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. मी फॉर्म्युला सांगितला होता त्यावेळेस, हे या बाजूला होतं, एकाच साईडला हे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर होता, ते आपण ह्याची काढायची. हे लिहिलं, पुटिंग द व्हॅल्यूज फ्रॉम 1 and 2, अल्फा प्लस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय येते? अल्फा प्लस बीटा काय काढलाय? 2, त्याचा स्क्वेअर आहे का? मायनस 2 इंटू अल्फा, अल्फा किती आहे? अल्फा इंटू बीटा किती आहे इथं? 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मायनस 7. काय लिहिणार मग? 2 स्क्वेअर इज 4, मायनस इंटू मायनस प्लस, 2 इंटू 7 14, विच इज इक्वल टू 4 प्लस 14
दॅट इज 18. हे काय आलं? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू आली. अजून काय विचारलंय? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे. आयडेंटिटी आपली कोणती आयडेंटिटी आहे? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट्स क्यूब इज इक्वल टू, ते फॉर्म्युला वापरायचं आहे. बघा या ठिकाणी अल्फा, पण याची व्हॅल्यू काढायची. मग त्याच्यातच आपण या ठिकाणी पक्षांतर केल्यानंतर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब, ब्रॅकेट क्यूब मायनस थ्री अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. कशाहून लिहिलं रे हे कशाहून लिहिलं? फॉर्म्युलाच होता आपला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब मायनस थ्री अल्फा स्क्वेअर बीटा प्लस थ्री अल्फा बीटा स्क्वेअर मायनस काय मायनस बीटा क्यूब, त्याचा वापर केलेला. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिलंय? हे लिहिलेलं आहे. समजतंय? म्हणून या ठिकाणी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब काय येतो? त्याची व्हॅल्यू काढली अल्फा प्लस बीटा टू आहे, टू क्यूब मायनस थ्री इंटू अल्फा इंटू बीटा मायनस सेवन इंटू अल्फा प्लस बीटा टू विच इज इक्वल टू टू क्यूब इज एट मायनस इंटू मायनस प्लस थ्री इंटू सेवन ट्वेंटी वन, ट्वेंटी वन इंटू टू फोर्टी टू, एट प्लस फोर्टी टू दॅट इज फिफ्टी, दॅट इज फिफ्टी. म्हणून या ठिकाणी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू काय आली? फिफ्टी आली. या ठिकाणी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू ही आहे, याची ही आहे. आपण या ठिकाणी फायनल आन्सर लिहू. देअरफोर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18 अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 15 इज इक्वल टू 50. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. क्वेश्चन नंबर 7, लास्ट क्वेश्चन. द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. एकच घेऊ आपण, त्या ठिकाणी दोन दिले त्यातली. फाइंड के, तर के ची व्हॅल्यू काय? काय इक्वेशन? के एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस टू प्लस सिक्स इक्वल टू झिरो. सेकंड घेतलंय आपण. पहिल्यांदा आपण हे के एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस टू प्लस सिक्स इक्वल टू झिरो हे गिवन इक्वेशन आहे. ह्या के एक्स ना ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय करू. के एक्स इंटू एक्स के एक्स स्क्वेअर, के एक्स इंटू मायनस टू मायनस टू के एक्स प्लस सिक्स प्लस सिक्स जसाच्या तसा. हे के एक्स न या दोन पदांना ब्रॅकेट मधल्या एक्स ला आणि मायनस टू ला मल्टीप्लाय केलं, हे आलं प्लस सिक्स तसाच. याच काय करायचं? याला कम्पेअर करायचं विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ची त्याला कम्पेअर करायचे. करू कम्पेअर. काय येतं मग इथं? ए ची व्हॅल्यू काय? के. बी ची व्हॅल्यू मायनस टू के अँड सी ची व्हॅल्यू सिक्स. त्यानंतर आपण या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजे डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू काढू. कारण इथे आपला काय विचारलंय? काय दिलंय? रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. म्हणजे या ठिकाणी रियल आणि इक्वल आहेत. म्हणजे त्याचे नेचर दिलंय आपल्या रूटचं. ते नेचर ठरवायसाठी आपला कशाहून ठरवलं जातं? त्याच्या डिस्क्रिमिनंटनी ठरवलं जातं. म्हणून डिस्क्रिमिनंट काढून घेतो मी. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू मायनस टू के ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर इंटू ए ची व्हॅल्यू के प्लस इंटू सी ची व्हॅल्यू सिक्स. मायनस टू के ब्रॅकेट स्क्वेअर इज फोर के स्क्वेअर मायनस सिक्स इंटू फोर ट्वेंटी फोर के. काय आलं? बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यू आली. बरोबर. पुढे आपल्याला
याच्यावरनं हा डिस्क्रिमिनेंटची व्हॅल्यू ही आहे. पण आमचे रूट्स कसे आहेत, रियल अँड इक्वल. डिस्क्रिमिनेंटची व्हॅल्यू किती असल्यावर, कोणती असल्यावर आपले हे रूट्स आर रियल अँड इक्वल असतात. डिस्क्रिमिनेंट इज झिरो असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल असतात. म्हणून या ठिकाणी लिहिलं दॅट इज डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनेंट हा आलेला आहे, बट रूट्स आर रियल अँड इक्वल इज गिवन, देअरफोर व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज झिरो. पण इथं डेल्टा काय आहे, देअरफोर 4k² - 24 इज इक्वल टू झिरो. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले आपल्याला, त्यातून सहा कॉमन काढायचा फॅक्टर, 4k निघाला, काय राहिले ब्रॅकेट मध्ये, k - 6 इक्वल टू झिरो. 4k आणि k - 6 यांचा प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार झिरो आहे. म्हणजे एकतर 4k इक्वल टू झिरो और k - 6 इक्वल टू झिरो, 4k इक्वल टू झिरो आलं. देअरफोर इथे डिवाइड करा दोन्ही बाजूला 4 ने, काय येईल, के इक्वल टू झिरो, आणि के इक्वल टू इथं काय येईल, +6. देअरफोर के इक्वल टू झिरो और के इक्वल टू 6 ह्या कशाच्या व्हॅल्यू आल्या, केच्या. आणि विचारलंय काय आम्हाला, फाइंड के, केचीच व्हॅल्यू आम्हाला विचारलेल्या होत्या. अशा पद्धतीने ह्याच्या केच्या व्हॅल्यू दोन मिळालेत आपल्याला, 0 and 6. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.5 मधली उदाहरणे आपण बऱ्यापैकी जास्तीत जास्त उदाहरणं सोडवली आहेत. काही थोडी उदाहरणं राहिली असतील तर ती तुम्ही उदाहरणं स्वतः घरी सोडवायची आहेत. हा चॅनल जो आहे आपला स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे, या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओना लाईक करा आणि व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि या ठिकाणी याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणे, वर्ग समीकरणांचे उपयोजन असणारे पुढचे एक्झरसाइज आहे, प्रॅक्टिस सेट आहे 2.6. त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणे, वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू.